ज्या उद्देशानं लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो उद्देश अलीकडे लोप पावतोय. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या युवकांनी अनाठाई खर्च कमी करून समाज व लोकप्रबोधनासाठी खर्च केल्यास भविष्यात आदर्श समाज निर्माण होण्यास फार काळ लागणार नाही, असं मत ठाणेदार मुरलीधर कासार यांनी व्यक्त केलं. पोलीस स्टेशन मूलच्या वतीनं घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2018 बक्षीस वितरण आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं आयोजित केलेल्या शांतता समिती, पोलीस पाटील व सार्वजनिक गणेश मंडळाच्या सदस्यांच्या सामूहिक कार्यक्रमात ठाणेदार कासार बोलत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेला पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक एरमे, जनकल्याण बहुउद्देश संस्थेचे अध्यक्ष राजू गेडाम, क्रांतीज्योती नागरी सहकारी पथसंस्थेचे अध्यक्ष गुरु गुरुणुले, नगरसेवक विनोद कांबडी आणि ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत मनियार, भोजराज गोवर्धन आदी उपस्थित होते. कार्यक्रमात पोलीस स्टेशन मूलच्या वतीनं घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव 2018 स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल संगम गणेश मंडळ, द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या वाल्मिकी गणेश मंडळ, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले गणेश मंडळ आणि प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त नेताजी गणेश मंडळ तसंच श्रीराम गणेश मंडळास उपविभागीय पोलीस अधिकारी तायवाडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आलं. पोलीस स्टेशन अंतर्गत गणेशोत्सव सण 2018 निमित्त आज बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवला होता. बक्षीस वितरणासाठी आदरणीय पोलीस उपविभागीय अधिकारी तायवाडे साहेब, पत्रकार मंडळी, पोलीस पाटील मंडळी सर्व उपस्थित होते. आपण प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक हा ज्या मंडळाचा देखावा सुंदर आहे, गणपतीची स्थापना केलेली आहे, ठिकाणाची परवानगी घेतलेली आहे, ज्या ठिकाणी गणपती मंडळ बसवलं त्या ठिकाणी चारही बाजूनी बांबूचं बॅरिकेटिंग बघितलेलं आहे, काय देखावे लावले गणपती उत्सवामध्ये त्यांनी, त्याच्यातून काय प्रेरणा भेटू शकतं मुलांना, भारतीय लोकांना, त्याला एक प्राधान्य दिलं. त्याचप्रमाणे मिरवणुकीमध्ये शांततेत झाली, अगर कशी डीजे नसून पारंपरिक वाद्याला आपण प्राधान्य दिलेलं आहे. शिस्तबद्ध मंडळ, कुठल्याही प्रकारचं दांगुळ नाही, कुठल्याही प्रकारच्या मंडळामध्ये मिरवणुकीत कोणीही काही व्यसन केलेलं नव्हतं. अशा गणपती मंडळाचं मूल येथील प्राध्यापक, पत्रकार मंडळी व सामाजिक क्षेत्रातील कामकरी मंडळी त्यांनी परीक्षण करून, अतिशय चांगल्या प्रकारे परीक्षण करून गोपनीयरित्या आमच्याकडे सीलबंद पॉकेटात त्यांचे नंबर दिले होते, त्याप्रमाणे आज बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आम्ही पार पाडला.